आवाज मानदेशाचा। मसवड शहरात आणि परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याचे पाणी 11-12 दिवसांनी एक तास पाणी पुरवठा केला जातोय, तोही वेळेत केला जात नाही। रात्री अपरात्री पहाटे 4 वाजता पाणी पुरवठा केला जातोय, तोही दूषित गढूळ आया असलेला पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। मसवड शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे। त्याचप्रमाणे स्वच्छता, लाईट आणि घरकुल इत्यादी प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी मोर्चा काढून पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांना निवेदन दिलंय। या आंदोलनास मार्गदर्शन करताना किशोर सोनवणे म्हणाले, मसवड शहर आणि परिसरातील पालिका हद्दीत पाणीपुरवठा 8-10 दिवसातून एक वेळ एक तास ऐन पावसाळ्यात होत आहे। पालिकेच्या मालकीच्या 4 विहिरी नदीला पाणी वाहत आहे, तरी शहरामध्ये पाणीपुरवठा दररोज होत नाही। मसवड शहरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झालेत, आरोग्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत। या सर्व बाबीवर तातडीने उपाय व्हावे, अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी युवराज सूर्यवंशी यांनी दिलाय। यावेळी नाथ मंदिरापासून निघालेला मोर्चा पालिकेपर्यंत घोषणा देत काढण्यात आला। या मोर्चामध्ये किशोर सोनवणे, माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, युवा नेते पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, सुनील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, बाळासाहेब माने, राजकुमार डोंबे, सचिन शिंदे, सुनील शिंदे, संजय डावरे, तात्या गुरव, लालासाहेब खंदारे, रवींद्र कदम, सचिन सोनवणे, पिंटू सकवणे आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। मान सॉफ्टवेअर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।